नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो रात्री तुम्हाला ही झोप येत नाही का जर रात्री तुम्हाला झोप येत नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा मित्रांनो झोप न येण्याचे भरपूर कारणे असू शकतात रात्री जे मुख्य कारण असते झोप न येण्याचे ते म्हणजे टेन्शन आणि विचार या दोन गोष्टींमुळे भरपूर लोकांना झोप येत नाही टेन्शन विचार जास्त वाढले की मग रात्र रात्र जागून काढावी लागते मग याचा परिणाम आपल्या शरीरावर आणि आपल्या आरोग्यावर होत असतो हाय बी पी लो बी पीचा त्रास वाढतो हार्टच्या प्रॉब्लेम्स सुरू होतात डोळ्यांखाली काळी वर्तुळे पडतात हे सगळे तुमच्या कमी झोपेमुळे होत असते आणि याचे मुख्य कारण टेन्शन आणि विचार हे टेन्शन विचार दिवसभर येत नाही जेव्हा आपण झोपतो तेव्हाच येत असतात मग आता यावर सोल्युशन काय यावर उपाय काय तर मित्रांनो सोल्युशन आणि उपाय आहे टेन्शन विचार संपले की मग भरपूर झोप तुम्हाला येईल आणि तुमचे शरीर असू द्या किंवा तुमचे आरोग्य असू द्या ते सुद्धा चांगले राहील पण टेन्शन विचार संपवणे त्यापासून मुक्ती मिळवणे एवढे सोपे आहे हे कोणाच्या हातात नसते याच्यावर कोणाचा कंट्रोल नसतो मग आता यासाठी काय करावे तर पॉझिटिव्ह विचार करावा स्वामींचे नामस्मरण करावे जेव्हाही विचार येतील टेन्शन येईल तेव्हा नामस्मरण करा झोपताना देखील नामस्मरण करा झोप केव्हा लागेल हे तुम्हाला सुद्धा नाही किंवा मग तुम्हाला जेव्हा रात्री झोप येत नसेल तेव्हा तुम्ही ओम ओम असे बोला विचार येणारच नाही आणि झोप केव्हा लागेल हे सुद्धा तुम्हाला कळणार नाही झोपताना ना जेव्हाही विचार किंवा टेन्शन यायला सुरू होईल आणि तुम्हाला असं वाटत आहे की आता मला झोप येत नाही आहे तेव्हा तुम्ही ओम बोलू शकतात किंवा श्री स्वामी समर्थ याचं नामस्मरण करू शकतात याने टेन्शन आणि विचार येणार नाही आणि तुमचे लक्ष फक्त प्रभूवर परब्रह्मावर आणि देवतांवर जाईल आणि त्यामुळे तुम्हाला कधी झोप लागते हे कळणारसुद्धा नाही याने टेन्शन आणि विचार अगदी संपून जातील आणि तुमचे मन शांत होईल आणि तुम्हाला आरामात झोप लागेल तर नक्की हा प्रयोग करून बघा रात्री झोप न येणे ही खूप मोठी समस्या पुढे जाऊन होऊ शकते कारण झोप न येणे यामागे खूप कारणे असतात पण टेन्शन आणि विचार हे मुख्य कारण असते आणि झोप न येणे याला सोप्या पद्धतीने कधीच घेऊ नये कारण यामागे खूप सारे आजार लपलेले असतात फक्त व्यवस्थित झोप घेणे हे खूप महत्त्वाचे असते तर देवाच्या शरणात जा स्वामींना शरण जा स्वामींची सेवा करा नामजप करा सगळं चांगलं होईल तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद